आपल्या स्वप्नील जोशीनं मला लसनसे पाठवला. काय काय पाठवलं? लसनसे. लसनसे म्हणजे काय? लसनसे म्हणजे लघु संदेश सेवा, ज्याला काही लोक मराठीत एसएमएस म्हणतात ना ते. मला त्याच्या त्याने असं विचारलं की घड्याळ आणि बायको ह्याच्यात नेमका फरक काय, आणि त्याचं उत्तर त्यानं त्याच्यात असं दिलंय की घड्याळ बिघडलं की बंद पडतं आणि बायको बिघडलं की चालू होते. अहो काय असतं, बायकोवर हसणं किंवा जोक करणं हा नवऱ्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कारण का की तो बायकोवर वनप होण्याकरता फक्त जोक्सच करू शकतो, बाकी करायची हिंमत नाही. मला असं वाटतं की आयुष्यात खऱ्या अर्थानं अर्थ सापडतो ते लग्न झाल्यानंतर. खरंय खरंय खरंय. कारण आपली जी जीवनसाथी असते ती फक्त जीवनसाथी नसते तर आपली शक्ती असते, आपली ताकद असते, आपली स्ट्रेंथ असते. महागुरूंनी आपल्याला अत्यंत मौलिक माहिती दिली लग्न संस्थेबद्दल. तोच सोहळा साजरा करण्यासाठी इथे ते आपली पुढची जोडी, आणि ती आहे फुलवा खामकर आणि सेड्रिक डिसोजा. झकास. मी खरं तर मला असं म्हणायचं सॅड्रिक नाही, ही सँड्रा फ्रॉम बँड्रा आहे. आता एवढं लाजलाय एक उखाणा होऊन जाऊन दे. जगात भारी आमचा मराठी बाणा फुलवा गुरूंच्या नावासाठी सॅड्रिकचा हा उखाणा. वा वा सॅड्रिक फुलवा, मला खरंच कौतुक करा असं वाटतं की तुम्ही एक जो माहोल तयार केलात ना तो अतिशय सुंदर केला. लग्न सोहळा समारंभ आपण साजरा कसा करतो ते केळीच्या पानांपासनं ते हळद लावण्याकरता तुम्ही यातल्या कुठल्याही मुलीचा वापर न करता एका वेगळ्या मुलीला तिथे आणलं, आणि त्यानंतर लग्नासाठी येणारा नवरा आणि त्याचे मित्र, त्याचे भाऊ किंवा जे काही असं घडून ते मग ते लग्न तिथे लागणं, हा सगळा एक प्रोसेस आहे आणि हे एक माउंटिंग होतं.
जे तुमच्या या पूर्ण परफॉर्मन्समध्ये मला आढळलं त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. सेड्रिक, तुम्ही नवरी मुलगी शोभलात. थँक्यू सर. आणि नवरी मुलीची ही ताई किंवा मैत्रीण म्हणून तुम्ही सुद्धा खूप शोभलात. एक तर मला तुमचे सगळ्यांचे हेअरस्टाईल्स खूप आवडलेले आहेत. खोपा, हा खोपा हा प्रकार जो आहे तो आपला एकदम महाराष्ट्रीय असा प्रकार आहे आणि तो तुम्ही अशा प्रकारे तुम्ही समोर आणलात ना, खूप मराठमोळं वाटलं सगळं. खरं म्हणजे तुम्हा दोघांचं कौतुक तर मी करेनच, अर्थात कारण तुम्ही परफॉर्म केलेलं आहे तिथे, पण त्याचबरोबर तुमच्या बरोबर ज्या ज्या मुलींनी आणि मुलांनी परफॉर्म केलं. आता सॅड्रिक, लग्न झाले म्हटल्यानंतर अहेर तो बनताय बॉस. Thank you.